त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती. त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापूरला आला. जिल्हा परिषदेची ही समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याचे तिथे तो मित्रांसह पोहोचला. प्रक्रिया सुरू झाली इतक्यात दुपारी वडील वारल्याचा निरोप त्याला मोबाईलवर मिळाला. एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर पडणार होती आणि दुसरीकडे वडील वारले होते. ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस यांना समजली. ते बाहेर आले आणि त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवून जवळ घेतले. मग त्याला गहिवरून आले आणि त्याने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरणक यांच्या बाबतीत गुरुवारी दुपारी 2 सुमारास हा प्रकार घडला. हरिभाऊ याला वडील गेल्याचे समजले, परंतु शिक्षक म्हणून गाव आणि शाळा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना हे आता कुणाला सांगायचं या अवस्थेत तो होता. अर्ध्या तासाने त्याने बाहेर नोंदणीसाठी बसलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी सांगितली. या कर्मचाऱ्यांनी चिठ्ठीवर नाव आणि घटना लिहून ही चिठ्ठी कार्तिकेयन यांना पाठवली. कार्तिकेयन लगेच बाहेर आले आणि या शिक्षकाजवळ गेले. त्यांना येताना पाहूनच हरिभाऊ ओक्सा बोक्षी रडू लागला. कार्तिकेयन यांनी त्याला जवळ घेतले आणि त्यांचे सांत्वन केले. इतकंच नव्हे तर त्याला एका अधिकाऱ्यांच्या वाहनातून बसस्थानकावर सोडून येण्यास सांगितले. तसेच इकडची काळजी करू नको असं सांगूनही त्याला दिलासा दिला. कार्तिकेयन यांच्या या संवेदनशील स्वभावाचा अनुभव येथील उपस्थितांना आला. हा मुलगा गेल्यानंतर त्याच्या पाठीमागच्या शिक्षकाला त्याच्या जागी उभारून प्रक्रिया पूर्ण करून त्याचे नियुक्तीपत्र घेण्यास कार्तिकेयन यांनी सांगितले आणि नियुक्तीपत्रही दिले. पाठीमागचा मुलगा हरिभाऊ याच्या शेजारच्या गावाचाच असल्याने त्याला नियुक्तीपत्र पोहोच करण्यास सांगण्यात आले.